जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात तैनात असलेल्या पोलिसांसमोरच एका युवकाने सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. तर जामियाचा विद्यार्थी जखमी झाला. या प्रकाराची दिल्लीसह राज्यातील वर्तुळात तीव्र पडसाद उमटले असून यात बॉलिवूड कलाकारही त्यांचं मत मांडण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री सायनी गुप्ताने या प्रकरणी ट्विट करून हे रामराज्य का असा सवाल उपस्थित केलाय. तुम्ही याच रामराज्याविषयी म्हणत होतात, हे सारं पाहून भगवान राम यांना आनंद होईल. हिंदुत्व हे हिंदुत्ववादापेक्षा विरुद्ध आहे. पहिले हिंसाचार आणि नंतर आंदोलन करायचं सांगतो, त्यानंतर एकता आणि सद्भावनेचा जल्लोष साजरा करतात, असं ट्विट सायानीने केलंय. तिच्या या ट्विट नंतर साऱ्याचं लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. सायानी प्रमाणे स्वरा भास्कर, जिशान अय्यूब, ऋषा चड्डा यांनीही त्यांचं मत मांडलंय. दरम्यान महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जामियाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजघाटापर्यंत शांतता मोर्चा काढण्याचं ठरवलंय. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरू केले, ते नंतर देशभर पसरले आणि जामियापासून काही अंतरावर असलेल्या शाहीन बाग हा परिसर आता आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलाय. जामिया येथेही आंदोलन कायम असून मोर्चा काढण्यासाठी गुरुवारी दुपारी हजारो विद्यार्थी जमले होते. यामुळे परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पोलीसच नव्हे तर शीघ्र कृती दलाचा ताफाही तैनात असताना हिंसाचाराची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले. जवळपास 7 तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जुमान न्यूज, मुंबई.